त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही, ते त्यांचे वडील आहे मान्य आहे, पण ती या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे बाळासाहेब. ते तर चिन्ह दिलेले आहे, तर ते मशालच घेऊन येतील ना, ते काय तिळकामटा घेऊन येतील काय? शेवटी जे चिन्ह दिलं आहे ते चिन्हावरच ते लढणार आहेत. पण आम्ही रक्त देणारे ढेकूण आहोत, रक्त पिणारे ढेकूण नाही. आज होळीचा सण आहे, राज्यातील जनतेला काय शुभेच्छा द्या? होळी म्हणजे ही आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी होळीच्या दिवशी आपण सगळ्या गोष्टी रागाच्या दुःखाच्या सगळ्या गोष्टी ह्या होळीमध्ये त्या ठिकाणी टाकत असतो, आणि होळी सणाच्या दिवशी आपण एकमेकाला उधळण करत होळीच्या शुभेच्छा देत असतो. मला तरी असं वाटतं की आज सगळ्या मागच्या गोष्टी विसरायच्या आहेत, त्यामुळे सगळ्यांना बुरहमत मानो, आज होळी आहे. माझ्या मित्रांना पण माझ्या विरोधकांना पण मी होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हो, आपण पाहतोय गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात खूप आरोप प्रत्यारोपांचे रंग उधळले जात आहेत. आजचा दिवस हा प्रेमाचा मानला जातो, बुरांना मानो होळी म्हटलं जातं. काय सांगाल, ठाकरे गटाच्या मनात खूप वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत, संताप आहे. इकडं तुम्ही प्रेमाचा रंग लावण्यासाठी बऱ्याच वेळेस प्रयत्न करतायत, पण अजूनही मनोमिलन होताना दिसत नाही, काय सांगाल? नाही, शेवटी विचारांची ही लढाई आहे, आणि विचारांची लढाईमध्ये जर पाहिलं तर फरफटत गेलेला विचार हा यशस्वी शिखरापर्यंत नेत नाही. मूळ बेस आपला हिंदुत्व आहे, आणि तो बेस सोडल्यामुळेच हे प्रॉब्लेम या ठिकाणी उभे राहिलेले आहे. पण तरीसुद्धा मला आज होळीच्या दिवशी काही वाईट बोलण्याची मानसिकता नाही. ठाकरे गटाच्या नेत्यांना आणि ठाकरे गटाला सगळ्यांना मी या ठिकाणी होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भाऊ, तुम्ही पाहिलं असेल काल खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली, त्यांच्या सभेमध्ये शिंदे गटाला त्यांनी खूप टार्गेटवर होतं, कसं पाहता तुम्ही या साऱ्या विषयाला? आज मला उत्तर देण्याची मानसिकता नाही, कारण आज होळी आहे, उद्याच्या दिवशी वेळ पडली तर त्यालाही उत्तर देऊ. शिंदे गटाला टार्गेट करताना सगळ्यात मोठा मुद्दा जे बोलले की तुम्ही बाळासाहेबांच्या नावाचा वापर करू नका, जर असेल तर तुमच्या बापाचं नाव लावा, मतं मागून दाखवा. हे 5व्या 6व्या वेळेस झालेलं आहे, त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी मला तरी वाटतं ते चुकीचं होणार आहे. शेवटी महापुरुषांचे फोटो वापरणे, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ती त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही, ते त्यांचे वडील आहे मान्य आहे, पण ती या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे बाळासाहेब, त्यामुळे त्यांचं नाव कोणीही वापरेल. ते असंही म्हणाले की आता आगामी काळामध्ये तुम्ही धनुष्यबाण घेऊन मैदानात या, मी मशाल घेऊन येतो, थेट आव्हान दिलं आहे शिंदे गटाने. ते तर चिन्ह दिलेले आहे, तर ते मशालच घेऊन येतील ना, ते काय तिळकामटा घेऊन येतील काय? शेवटी जे चिन्ह दिलं आहे ते चिन्हावरच ते लढणार आहेत. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की होळीच्या दिवशी त्यांना जास्त बोलणं मला उचित होणार नाही, पण आगे आगे देखो होता आहे की वर्ष 1.5 वर्ष बाकी आहे. ढेकणांनी रक्त पिलं आहे म्हणे, आणि या ढेकणांना जर मारायचं असेल तर मतदानातून आपल्याला मारायचं आहे, असं टीका शिंदे गटावर केलेली आहे. ठाकरे साहेबांबरोबर मी 35 वर्ष राहिले, त्यांचे शब्दप्रयोग मला पूर्ण माहिती आहे. पण आम्ही रक्त देणारे ढेकूण आहोत, रक्त पिणारे ढेकूण नाही.